घरात 3 एसी, कॉम्प्युटर, घरातले दिवे, पाण्याचा पंप आणि अनेक विजेवर चालणारी उपकरणं या ग्रीन विलामध्ये आहेत. एवढं सगळं रोजच्या रोज वापरूनही त्याच्याकरता येणारे वीज बिल मात्र फक्त 150 रुपये. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही किमया करून दाखवली ठाण्यातल्या विजय वाणी यांनी. या पवनचक्कीच्या सहाय्यानं वाणी यांनी ही किमया करून दाखवली. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा व्यवसाय करणाऱ्या वाणी यांनीही पवनचक्की घरावर बसवली. ही पवनचक्की बसवल्यावर काही हजारात येणारं वीज बिल फक्त 150 रुपयावर आलंय. डोंबिवलीला एक फार युनिक प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे. आय थिंक मुंबईमधला हा पहिला प्रोजेक्ट, मुंबई नाही अख्ख्या भारतातला हा पहिलाच प्रोजेक्ट असेल जिथे सौर ऊर्जा, ज्याच्यात विंड आणि सोलार ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला घेऊन आम्ही 2 लिफ्ट चालवतो. 16 मजली बिल्डिंगच्या 2 लिफ्ट, 10 हॉर्सपॉवरचा 1 पाण्याचा पंप, 200 लाईट्स, सोसायटी ऑफिसमधला कम्प्युटर, फॅन, ते सगळं. आज तो प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन आज जवळजवळ 6 महिने झालेले आहेत आणि परफेक्टली चालू आहे. त्या सोसायटीचं बिल टेंटेटिव्हली 65,000 होतं महिन्याचं. ते आम्ही आणून हार्डली 3,500-4,000 आणून ठेवलेले आहेत. या पवनचक्कीमुळे वीज निर्मिती होते. यानंतर ही तयार वीज एका बॅटरीमध्ये साठवली जाते. या उपकरणामुळे 95% विजेची बचत होते. हे फॉसिल फ्युल्स कधी ना कधी हे संपणारच आहेत, पण जी देवाने आपल्याला गिफ्ट देऊन ठेवलेली आहे, हवा आणि सूर्य, हे मला तरी नाही वाटत आयुष्यात कधीही संपणार. तर अशा ठिकाणी आपण हे जर इम्प्लिकेशन्स चालू केले विंड सोलार फॅसिलिटी कॉम्बिनेशनचं वापरण्याचे, तर मग त्याचा फायदा मॅनकाइंडलाच होणार आणि आपल्या येणाऱ्या पिढी त्याच्यावरच व्यवस्थित जगू शकतात. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेवर चालणारी उपकरणं बसवल्यास सरकारकडून 30% सवलत मिळते. आता होणाऱ्या वीज बचतीच्या माध्यमातून आपला खर्चही काही दिवसात वसूल होईल याची वाणी यांना खात्री आहे. सरकारी पातळीवर अधिक प्रयत्न झाल्यास अशा ऊर्जा साधनांचा जास्तीत जास्त प्रसार होऊ शकतो असा वाणी यांना विश्वास आहे. मनोज वाजपेयी, ABP माझा, ठाणे.